नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. ज्या उद्धव साहेबांनी अगदी अशी मोठी छाती केली होती आणि सांगितलं होतं की हा महाराष्ट्र माझा कुटुंब आहे, मी या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अशी काही जादू करेन की येणाऱ्या काळामध्ये या शिंद्याला, दाढीवाल्याला, या टरबुजाला, त्या घड्याळवाल्याला मी मातीमोलच करून टाकेल आणि त्यांना ठेवणारच नाही. असल्या मोठ्या मोठ्या बाता करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मला असं वाटतंय स्वतःच्या अनेक गोष्टी जपताही आल्या नाहीत. एवढं मात्र नक्की, जे काही आलंय ना त्यांचं ते जरा थांबा, मी तुम्हाला सगळं सांगतो, सविस्तर सगळ्या गोष्टी सांगतो त्यांना कसं संपवण्यात आलं. जरा थोडंसं मागे जाऊया लोकसभेच्या इलेक्शनला. लोकसभेच्या इलेक्शनला उद्धव ठाकरेंना चांगलं घवघवीत यश मिळालं आणि उद्धव ठाकरेंची 56 इंचाची छाती 156 इंचाची झाली. त्याच्यामुळे निश्चित प्रत्येकाला असं वाटलं की उद्धव ठाकरे काहीतरी कमाल करतील. पण तसं काही झालं नाही, तसं काही झालेलं नाहीये. उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये पडलेलं मतदान हे मराठा समाजाचं आहे, मुस्लिम बांधवांचं आहे. मुस्लिम बांधव मोदींना हरवण्यासाठी एक झाला देशातला आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये एक झालाय आणि तो मुस्लिम बांधव एक व्हावा या देशातला म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जावरून तिथे सगळ्या गोष्टी हलवण्यात आल्या. हे तुम्हाला माहित नसेल पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांची वैयक्तिक काय जादू आजमावता नाही आले. त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की मी काहीतरी केले, मीच काहीतरी केले, माझंच हे यश आहे. तसं नव्हतं, ते निश्चित नव्हतं. ते फक्त मराठा समाजाचा रोष तो त्या निवडणुकीमध्ये सगळा निघाला. निश्चित मुस्लिम समाज एकत्र आला आणि याचा फटका त्या बाकीच्या महायुतीला आणि सगळ्या लोकांना बसला. पण तेवढ्याच्या प्रमाणात बसाय पाहिजे होता, तेवढा बसलेला नाही जेवढी यांनी ताकद लावली एकनाथ शिंदेनी. खास करून एकनाथ शिंदेनी तिथं ताकद लावली. आणि या सगळ्या गोष्टी असताना उद्धव साहेबांना असं काही म्हटलं की या येणाऱ्या पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीत ना या आईला यांना सगळ्यांना झोपूनच टाकतो, त्या मिंद्याची तर दाढीच खेचून काढतो, मी असंच करतो तसंच करतो. संजय राऊतांचं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ते काय बोलतात येऊन आणि कसल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. की आत्ता तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि हे बाकीचे सगळे घरी जातील. पण या सगळ्या गोष्टी उलट्याच झाल्या. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं की उद्धव ठाकरेंनी स्वतःला कसं संपवून घेतलं. जाऊया, थोडंसं मागे जाऊया आपण, ते पण गोष्ट मी बोलतो. 2019 साली सत्तेच्या सगळ्या वाटा घाटीच्या सगळ्या गोष्टी पडल्या आणि ते करत असताना त्यांना थोडंसं नाही पटलं, मुख्यमंत्रीचं व्हायचं होतं ते त्यांना ते नाही पटलं. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सोडल्या, काँग्रेस सोबत जाऊन बसले. ज्या बाळासाहेबांनी अख्खी हयात त्या काँग्रेसच्या विरोधात घालवली, म्हणजे काय, बाळासाहेबांची जुनी जुनी भाषणं काढून पहा तुम्ही, फक्त एक 10-15 तुम्ही जुनी भाषणं काढून पहा, तो माणूस काय विचार करत होता त्या काँग्रेसविषयी तुम्हाला समजून जाईल. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हे जाऊन बसले. म्हणजे ज्या काँग्रेसनी बाळासाहेबांच्या अगदी पिळून त्या माणसाला टाकलं, त्या काँग्रेस सोबत हे जाऊन सत्तेसाठी बसले आणि तिथंच सगळ्या गोष्टी फिरल्या. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे फुटले, ते तिकडे गेले 40 जण घेऊन. परत त्यांनी त्यांच्या पक्षावर दावा सांगितला, ते चिन्ह भिन्न घेतलं, मग हे परत अजून बेभान झाले. परत अजित पवार एकनं फुटले. या सगळ्या गोष्टी होत असताना आता कुठेतरी गद्दार 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 50 खोके 50 खोके म्हणून यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट केलं, पण एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे हाणून पाडले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगून दिलं की बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत. लोकांना सरळ त्यांनी साधा प्रश्न केला, बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत, माझ्याकडे आहेत, मी यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसलो नाही. उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहेत ना, मग त्यांचे विचार चुकीचे, माझे विचार अगदी योग्य. हे लोकांना बरोबर पटलेलं आहे, कारण बाळासाहेबांसोबत असणारे शिवसैनिक हे काही कच्चे पुच्चे नाही आहेत की त्यांना हे असलं फालतू काय राजकारण करणारच नाही. ते अगदी हुशार आहेत, त्यांना माहिती की एकनाथ शिंदे आपला माणूस आहे, काय का असो ना. त्याच्यामुळे त्या लोकसभेला देखील चांगलं मतदान एकनाथ शिंदेनं झालेलं आहे. पण या उलट उद्धव ठाकरे ज्या प्रकारे काही गोष्टी पुढच्या 2-3 वर्षामध्ये करत गेले, अत्यंत घाणेरडं होतं बाळासाहेबांसाठी. मग बाळासाहेबांचे बॅनर बदलू लागले, हिंदू हृदय सम्राटच्या जागी जनाब बाळासाहेब ठाकरे लागू लागलं. उद्धव ठाकरेंच्या अनेक सभांमध्ये अल्लाहू अकबर नारे लागू लागले. कुठं टोपी घालतात, कुठे हिरवे झेंडे फडकतात, कुठे त्या लोकसभेला तर हिरव्या झेंड्याने भगव्या झेंड्याला काय मारतायत. उत्माद सगळा करून टाकला त्या सगळ्या लोकांनी. आणि याच वेळेला उद्धव ठाकरेंची उतरती कळा चालू झाली. त्या उद्धव ठाकरेंना वाटत होतं की अरे जसा लोकसभेला मुस्लिम एकवटला तसा आपल्याला इथे एकवटेल आणि सगळ्या गोष्टी होतील. पण फडणवीस आणि शिंदे काही साध्यातले नाही आहे, ते काय ऐकून बेकून घेणार. त्यांनी बरोबर करेक्ट कार्यक्रम करून टाकला या सगळ्या लोकांचा. त्या उद्धव ठाकरेंनी पुढे वक्फ बोर्डाच्या सगळ्या त्या विधेयकाला गोष्ट दिली, त्याला देखील या लोकांनी फोडून टाकलं, त्यांना देखील बरोबर चोरून मरून टाकलं. नंतरच्या ज्या काही गोष्टी झाल्या सोशल मीडियातून उद्धव ठाकरेंचं जे काही ध्रुवीकरण करत होते मतांचे, उद्धव ठाकरेंना स्पष्टीकरण लोकांपर्यंत उद्धव ठाकरेंचे सगळे चेहरे पोहोचवत होते, त्याचा मोठा फटका या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरेंना बसला. हे हिरो हिंदुत्व त्यांच्या अंगाशी आले. त्यांच्या एका मंचावरती मागच्या जाता निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अमरावतीचा खासदार म्हणला की आम्ही मुस्लिम गडावरती जाऊन मशीद बांधू. आपले जे काही गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे. उद्धव ठाकरे तोंडाला हात लावून निवांत आपले बसून ऐकतात. तिथं मी व्हिडिओमध्ये बोललो की जर बाळासाहेब असते तर त्याला आडवा घालून तिथं तुडवला असता, तिथंच आडवा घालून त्याला फेकूनच दिला असता स्टेजवर. त्या आईला म्हणलं असतं कोण हे काही बोलते आमच्या महाराजांच्या. पण ते उद्धव ठाकरे ऐकत बसले, संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं. त्याच्यानंतर हिंदू कायमचा पेटून उठ, त्यांच्याच पक्षातला काही हिंदू निघून तिथनं या सगळ्या लोकांसोबत आले की बाबा उद्धव साहेब लयच करायला लागले, आतीच करायला लागले, काय साहेब तुम्ही करताय, अशा काही गोष्टी झालेल्या. दुसरी गोष्ट म्हणजे सुषमा अंधारेंनी यांचा पक्षच सारा संपून टाकला.
हिंदू देवदेवतांचा अपमान। माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही। 7 महिन्याच्या गरोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्षय माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल। बरं, विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्षय माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्षय माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराम काय मला एकटीला विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होती एकटी होती। अव रामराम, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडे जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात, मग तुमचं काही कुठे हमने तुमको देखा तुमने हमको देखा? रामराव कुछ हुआ की नाही? सीता प्रश्नच विचारत नाही, किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचा एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो, म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशूद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही, रिडल सिंग हिंदुइझम मध्ये सांगितलं। मी कृष्णाला मानणार नाही, काय करायचं कृष्ण? बायकांची कपडी पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा। अत्यंत भीषण ती आणि अत्यंत चीड देणारी गोष्ट आहे, मी विसरू शकत नाही, तुम्ही कधी हिंदूंना विसरू नका, एवढं फक्त मी तुम्हाला आज आव्हान करतो। त्या बाईला विसरायचं नाही जिने आपल्या हिंदू देवदेवतांचा अपमान केलाय, आपल्या रामाला हिनवलं आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा, त्या बाईला कधीच विसरायचं नाही, खरोखर कधी विसरायचं नाही। त्या बाईनं घात केला, बाळासाहेबांना ही बाई म्हातारा म्हणत होती, त्याला तिला याला पक्षात घेतल्यानंतर सगळे शिवसैनिक नाराज झाले आणि उद्धव ठाकरेंचं सगळं हिरवं हिंदुत्व सगळ्या गोष्टी त्यांना मातीत घेऊन जाऊ लागल्या, ह्या त्यांना कधी समजलं नाही। त्या संजय राऊत तर आहेतच, त्यांनी तर आज फक्त उद्धव ठाकरेंना नाही संपवलं, बाकीच्या दोघांनाही ते सोबत घेऊन गेलेत, दोघांनाही सोबत घेऊन गेलेत, त्याच्यामुळे त्याचा तो देखील फटका आहे। पण या सगळ्या गोष्टी असताना हिरवं हिंदुत्व उद्धव ठाकरेंना महागात पडले एवढंच फक्त दिसतंय, काही गरज नसताना स्वतःच्या विचारापासून हे दूर गेलेले आणि स्वतःला कुठेही वाहत घेऊन जाणारे उद्धव ठाकरे यांना पुढची दिशाच दिसत नाही एवढं मात्र नक्की। कारण येणाऱ्या काळामध्ये पुढे काय होणार आहे, लोक ही काय आता तुटणार नाहीयेत, कारण इथून पुढे धर्मावरतीच राजकारण होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आता येणारं काळ केंद्र सरकार मोठे मोठे मुस्लिमांच्या विरोधातले निर्णय घेणार आहे, मग ते वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, बाकी NRC सरकार निर्णय असेल, समान नागरी कायद्याचा निर्णय असेल, याच्यातून मुस्लिम दिवसला जाणार आहे आणि तो मुस्लिम दिवसला गेल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा जागे होतील की मला परत मुस्लिमांची मतं पडतील, पण तसं होणार नाहीये, कारण यांची तोंड आता बंद केली जाणार आहेत, यांना आता पूर्णपणे यांचे पंख छाटले जाणार आहेत, कारण ह्या असंवैधानिक सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हे योग्य आहे, त्या जनतेला देखील माहिती आहे की हे जे करत चाललंय ते योग्य जाणते केलंच पाहिजे, त्याच्यामुळे असं काही मोठी गोष्ट होणार नाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। आता इथला मुस्लिम अर्धा शाणा होत चाललाय, त्यालाही कळले की अरे काय जास्त जोर लावण्यात काही अर्थ नाही, कारण बाहेर आपल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये नुसते युद्ध युद्ध युद्ध, इथं आपण हाऊत सेफ तर तिच्याला ते तरी गभराव, अशा सगळ्या भूमिका सगळ्या गोष्टी मुस्लिमांमध्ये देखील चालू झाल्या, आणि मुस्लिम चांगला असेल तर निश्चित चांगलाच असेल, त्याच्याबद्दल आपल्याला कोणाला दुमत नसावं। पण उद्धव ठाकरेंचं हे हिरवं हिंदुत्व त्यांना मागे घेऊन गेलं आणि उद्धव ठाकरेंना खरोखर दाखवून दिलं की शिवसेना तुमच्याकडे नाहीये, शिवसेना एकनाथ शिंदेकडे, धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे, तुम्ही फक्त मातोश्री राहत असाल बाळासाहेबांचे पुत्र म्हणून, पण बाकी ती गोष्ट सोडली, ते घर सोडलं तर बाकी तुमच्याकडे विचारही नाही, पक्षही नाही आणि निष्ठाही नाही, स्वाभिमानही नाही आणि कुठलीच गोष्ट राहिलेली नाही की लोकांनी पुन्हा त्यांना दाखवून दिली, म्हणून म्हटलं या हिरव्या हिंदुत्वानं उद्धव ठाकरेंचा घात केला।